राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यातील दोन भूखंड प्रकरणी वादात अडकले आहेत. बिल्डरला फायदा होईल असा निर्णय दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. की ह्या जमिनीच्या वर सतत ती ट्रस्ट सांगत होती की ही इनाम जमीन 3 आहे आणि त्यासाठी आम्ही आवश्यक असणारा नजराना भरण्यासाठी तयार आहे. तो नजराना 42 कोटी रुपयाचा होतो. जमिनीची किंमत 84 कोटी रुपये होते. 50% नजराना 42 कोटी होतो. तो न भरता राज्याच्या महसूल मंत्र्यांनी यांना परवानगी देण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी आज मतोबा देवस्थान, जे मूळ देवस्थान आहे, त्यांचंही मुख्य नोंदणीकृत मुख्यालय कसबा पेठमध्ये आहे आणि जमीन विक्री घेणारे पण नानापेठमधले आहेत आणि दोन्ही लोक ही कसबा विधानसभेमधले आहेत. हे प्रकरण मी सभागृहात आज मांडलं. यामध्ये या जमिनीची किंमत 250 ते 300 कोटी रुपये, 23 एकराची जमीन आहे. याचबरोबर आज दुसरं एक प्रकरण भ्रष्टाचाराचं पुन्हा सभागृहात मी काढलेलं आहे. बालेवाडी सर्वे नंबर 18, यामध्ये फाळणीच्या नकाशामध्ये दिसतं 19 मीटरची रुंदी होती. त्याच्या शेजारी प्लेग्राउंड होतं, ओपन स्पेस होती. बिल्डरने ती 19 मीटर आणि या प्लेग्राउंडमधली 7 मीटर असं करून प्लॉटचा क्षेत्रफळ वाढवलं आणि मोकळी सरकारी जागा किंवा मोकळी प्लेग्राउंडसाठी सोडलेली जागा आणि त्याची जागा यांनी मिळून एकत्रित जो प्लॉट तयार झाला त्याच्यावर 300 कोटी रुपयाची इमारत बांधली. तिथला एक नगरसेवक आहे भाजपचा, त्याच्याकडे हे सगळे गेले स्थानिक लोक. त्यांनी तक्रार करायला सुरुवात केली. त्यावेळी महसूल मंत्र्यांनी त्याला फोन करून सांगितलं की अरे काय करतोयस तू, थांब. त्यानंतर ते थांबलं, मग ती लोक दुसरीकडे गेली. असं करत करत ते प्रकरण आता माझ्याकडे आलं आणि यामध्ये या ठिकाणी मी सभागृहात सांगितलं की ज्या स्मिता गौड म्हणून अधिकारी आहेत तिथं, ज्या स्मिता गौड यांनी त्या ठिकाणी मोजमाप करण्यासाठी 19 मीटर अधिक 7 मीटर ह्या एकत्रित जमिनीची मोजमाप करून सर्टिफिकेट दिलं की ही यांची रुंदी 27 मीटर आहे, 26 मीटर आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी प्लॉटमध्ये हे नकाशे वापरून बांधकाम व्यावसायिकाने 36 गुंठ्याऐवजी 46 गुंठे क्षेत्र दाखवून महानगरपालिकेतून लेआउट व बांधकाम नकाशा मंजूर करून घेतला. त्यामध्ये 19 मीटरचा प्लॉट 26 मीटर झाला. 19 मीटरवर त्यांना बांधकाम करता आलं नसतं, कारण 7.5-7.5 मीटर गेलं की 4 मीटरमध्ये राहतं.